मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तसेच शेतकरी आंदोलनाची धग पेटवणारे शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन चौघुले यांच्यावर शिर्डी पोलिसांनी राजकीय दबावाला बळी पडत शेतकरी आंदोलनातील एका गुन्ह्याच्या व्यतिरिक्त कोणताही गंभीर स्वरूपाचा गुन्हा नसताना तडीपारीचा प्रस्ताव तयार केलाय. याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने शिर्डी प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. केवळ विविध आंदोलनांद्वारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम करणाऱ्या चौघुले यांच्यावर राजकीय आकसातून सदर कारवाई केली असल्याचा आरोप करत शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटलांसह युवा नेते डॉ सुजय विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शेतकरी आंदोलनादरम्यान शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौघुले यांनी आंदोलन केलं होतं, तसेच दुधाचा टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतून दिलं होतं. या गुन्ह्यातील सचिन चौघुले यांच्यावर पोलीस आणि महसूल प्रशासनानं हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. सदर कारवाई यावेळी मागे घेण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी संजीव भोर, एकनाथ घोगरे, जनार्दन घोगरे, शरद निमसे, डॉक्टर गुंजाळ, सचिन चौघुले, दत्ता आसने, राधो राऊत, शिवाजी चौधरी, श्रीकांत मापारी आदींसह शिवप्रहार संघटना आणि शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार बारावकर यांना आपल्या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी S9 चॅनलशी बोलताना शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी प्रशासनानं तातडीनं ही कारवाई मागे घ्यावी, अन्यथा राज्यभरात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला. आज शिर्डी येथे शिवप्रहार संघटनेच्या पुढाकाराने या ठिकाणी शिवप्रहार संघटनेचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ चौघुले यांच्या विरोधात हद्दपारीची जी काही नोटीस बजावण्यात आलेली आहे, हद्दपारीची जी कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे, व अशा पद्धतीच्याच कारवाया मराठा समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर या शिर्डी मतदारसंघात असतील, अहमदनगर जिल्ह्यात आणि सर्वत्र करण्यात येत आहेत. या विरोधात निषेध करण्यासाठी शिर्डीत आम्ही प्रांत अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. सचिन चौघुले यांनी मागच्या वर्षी शेतकरी संपात दूध ओतण्याचं प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं. त्या एका गुन्ह्यापोटी त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली. प्रशासनाची ही कृती फक्त आणि फक्त इथल्या राजकीय नेतृत्वाच्या आकसाने आणि राजकीय नेतृत्वाचं हातचं बाहुलं प्रशासकीय अधिकारी बनल्यामुळं अशा पद्धतीची कारवाई प्रस्तावित करण्यात आलेली आहे. याच्या विरोधात आम्ही शिर्डी येथे आज निदर्शनं केली, धरणे आंदोलन केलं आणि यापुढे मराठा समाजासाठी काम करणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर जर अशाच पद्धतीचं दडपशाहीचं धोरण राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनून प्रशासकीय अधिकारी करणार असतील तर त्याविरोधात शिर्डी किंवा नगर जिल्ह्यात आणि राज्यव्यापी आंदोलन, व्यापक आंदोलन आम्ही छेडल्याशिवाय राहणार नाही. प्रशासनाने अजूनही आपली ज्या बेकायदेशीर आणि चुकीच्या कृती आहेत, कार्यकर्त्यांवरची जी दडपशाही मुस्कटदाबी आहे, या चुकीच्या कृती दुरुस्त कराव्यात. चौघुले यांच्यासारख्या कार्यकर्त्यांवरील हद्दपारीची कारवाई मागे घेण्यात यावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी प्रशासनाकडे केलेली आहे. भविष्यात ही जर कारवाई मागे घेतली गेली नाही तर भविष्यात आणखी व्यापक आणि तीव्र आंदोलन आम्ही करू. या ठिकाणी म्हणूनच एका किरकोळ गुन्ह्यासाठी शिवप्रहारचे जिल्हाध्यक्ष सचिन चौघुले यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रवृत्त केलं. आम्ही माहितीच्या अधिकारात शिर्डी पोलीस स्टेशनची माहिती घेतलेली आहे. कित्येक गुन्हेगार आहेत, त्यांच्यावर 5-5 10-10 केसेस आहेत, तीव्र गंभीर स्वरूपाचे आहेत, दरोड्याचे आहेत, अत्याचाराचे आहेत, चोरीचे आहेत, अतिशय भीषण गुन्हे अनेक गुन्हेगारांवर आहेत. त्यांच्यावर इथलं पोलीस प्रशासन कारवाई करत नाही, सर्वत्र असाच सुरू आहे. राज्यकर्त्यांना तिथल्या बड्या बड्या धेंडांना वाटेल त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करायची आणि खरे गुन्हेगार मात्र राजकीय आशीर्वादाने मोकाट सोडायचे. ही जी काही प्रशासकीय वृत्ती आहे याच्यातून, याच्या विरोधात जनतेतून आवाज उठल्याशिवाय राहणार नाही. शिवप्रहार संघटना त्याच्यासाठी पुढाकार घेईल, सकल मराठा समाज त्याच्यासाठी पुढाकार घेईल. कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी.